नमस्कार. अल्ट्रा मराठीवर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एका अशा सिनेमाचा रिव्ह. या सिनेमाची कहाणी आजवर आपण बऱ्याच वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात पाहिली असेल, पण ही कहाणी इतर सिनेमांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. 80च्या दशकातली कहाणी मुंबई टाईम या चित्रपटाच्या माध्यमातून सुश्रुत भागवत या दिग्दर्शकानं मांडलेली आहे. जाणून घेऊयात काय आहे ही कहाणी. अमर सुर्वेचा कॅरेक्टर साकारणारा उमेश कामत एक मध्यमवर्गीय तरुण आहे. या तरुणाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की तो एका गँगमध्ये सामील होतो आणि मग दोन वेगवेगळ्या टोळींच्या युद्धामध्ये याचा सहभाग कसा आहे, एकीकडे लव्ह स्टोरी कशी रंगते आणि त्याचसोबत इतर सगळे कलाकार आपापल्या अभिनयानं आपली भूमिका कशी वठवतायत हे दिग्दर्शक साकारण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. चित्रपटाची मांडणी इतक्या उत्तम पद्धतीने केलेली आहे की कथा जरी बऱ्याचदा अशा प्रकारच्या पाहिलेल्या असतील तरी देखील हा सिनेमा आपण सगळ्यांना शेवटपर्यंत खुर्चीशी खिळवून ठेवतो. सारा श्रवणवर चित्रित करण्यात आलेलं एक आयटम सॉन्ग सुद्धा आपण सगळ्यांना ताल धरायला लावतं. पण या सिनेमाची खास बात म्हणजे उमेश कामतनं साकारलेला अभिनय, कारण आजवर बऱ्याच वेगवेगळ्या चित्रपटांमधून नायक साकारणारा हा कलाकार या सिनेमामध्ये जरी नायक असला तरी तो नंतर खलनायक साकारत असताना त्याच्या अभिनयात आपण सगळ्यांना जो बदल जाणवतो तो अधोरेखित करण्यासारखा आहे. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकानं घेतलेली मेहनत यशस्वी झालेली दिसते. त्यामध्ये महेश मांजरेकर, मृणाल दुसानीस, अश्विनी एकबोटे यांसारखे अनेक सहकलाकार आहेत जे आपल्याला उमेश कामतसोबत अभिनय करताना दिसतात. या सिनेमाचा हा एक वेगळा प्लॉट आपण सगळ्यांना पाहायचा असेल तर सिनेमागृह गाठणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतोय हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला कळवायला विसरू नका. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.